आज जागतिक जल दिन। सर्वत्र जागतिक जल दिन साजरा होत असला तरी पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील जिरेगावकरांची मात्र पाण्यासाठी तारांबळ सुरूच आहे। विशेषतः जनाई शिरसाई उपसा सिंचन विभागाकडे पाण्याची मागणी करूनही अद्याप पाणी मिळाले नसल्याने कोणी पाणी देता का पाणी असे म्हणण्याची वेळ जिरेगाव ग्रामस्थांवर आली आहे। पाणी नसल्याने हातची पिके धोक्यात आली आहेत। ऊस जळून गेलाय, तलावात पाणीच नाही। विहीर कूपनलिका देखील आटल्या आहेत। गावातील महिलांना देखील हंडाभर पाण्यासाठी आता वनवन भटकंती करावी लागत आहे। मिळेल त्या ठिकाणाहून भर उन्हामध्ये त्यांना पायी चालत त्यांना घरी पाणी आणावे लागत आहे। पाण्यासाठी इथल्या गावकऱ्यांना आतोनात संघर्ष करावा लागत आहे। पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी आता या ठिकाणचे गावकरी करत आहेत। जिरेगावला दरवर्षी तीन वर्षातून दुष्काळ पडतोय, तर पाण्याची म्हणजे मेन प्रश्न महिलांसाठी खास म्हणजे पाणी महत्त्वाचं आहे, कारण पाणी प्रत्येक गोष्टीला लागणारं पाण्या वस्तू आहे। त्यामुळं पाण्याचं म्हणजे प्रत्येक महिलेला इतके एक एक किलोमीटर दोन दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतं आहे। जरी ग्रामपंचायतीचा टँकर आला तरी टँकरवर म्हणजे पाण्यावरून पण राजकारण चालतं। आजी दादांना माझी एकच विनंती आहे की त्यांनी आमच्या जिरेगावच्या तलावात कायमस्वरूपी पाणी सोय करावी, म्हणजे हा महिलांचा प्रश्न सुटेल। हा जिरेगाव हे कायम दुष्काळी भागातलं गाव असून ह्या जिरेगाव तलावात माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दोन तीन वेळा प्रयत्न करूनही त्यांनी इथं पाण्याचा प्रश्न काही मिटला नाही। तरी शेजारी जवळ 4-5 किलोमीटरवर MIDC आहे आणि MIDC पाण्याची गरज आहे, त्यामुळं MIDC जरी हा तलाव दिला तर तलाव कायम भरून राहून शेजारी खालच्या शेतकऱ्यांचा फायदा होईल। जिरेगाव हद्दीमध्ये असणारा जानाई शिरसाई योजनेतील हा इरिगेशनचा तलाव आहे। ह्या तलावामध्ये वर्षानुवर्ष दुष्काळाच्या झळा हे इथल्या शेतकऱ्यांना भोगाव्या लागतात। आत्ता या जिरेगाव परिसरातील शेतकऱ्यांचं जे पशुधन आहे, जे शेतीधंदा आहे, जो पोल्ट्री व्यवसाय आहे, पाणी नसल्यामुळे 100% अडचणीत आलेला आहे। लोकांनी कर्ज काढून शेती पोल्ट्री जनावरे बकरी असतील गुरं असतील ही घेतलेली आहेत आणि आज पाणी नसल्यामुळे त्यांना विकायची पाळी ह्या पाणी नसल्यामुळे आलेली आहे। तरी माझी शासनाला विनंती आहे की इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये या देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांनी 2004 साली जाना शिरसा योजनेमध्ये जिरेगाव तलावाचा समावेश केला। त्यानंतर बऱ्याच वेळा आवर्तनं पण आली, परंतु आमची प्रामुख्याने मागणी दिवाळीत एक आवर्तन आणि उन्हाळ्यामध्ये दोन आवर्तन अशी वर उपलब्ध पाणी असलेल्या पाण्यातून हे आवर्तनं देऊन हा तलाव भरायला जावा। आम्ही सगळे ग्रामस्थ शेतकरी हा या तलावावरती असलेलं लाईट बिल भरण्यास नेहमी सहकार्य करतो आणि रेग्युलर आमचं लाईट बिल पण आहे, परंतु आज तागायत रेग्युलर रोटेशन आम्हाला मिळालेली नाहीत। आज तागायत आम्हाला पाणी पूर्ण कॅपॅसिटीने या तलावामध्ये आलेलं नाही, कारण अधिकाऱ्यांची जाना शिरसा योजनेवरील असणाऱ्या अधिकाऱ्यांची उदासीनता ह्या जिरेगावच्या बाबतीमध्ये दिसून येते। वारंवार प्रयत्न करून तालुक्याचे माजी आमदार कैलासवासी सुभाष अण्णा कुल असतील, माजी आमदार रंजनाताई कुल असतील, माजी आमदार रमेश अप्पा थोरात, विद्यमान आमदार राहुलदादा कुल यांनी या भागासाठी कसोशीने प्रयत्न केले, या पाण्यासाठी प्रयत्न केले, परंतु मला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांना या भागाच्या लोकप्रतिनिधी खासदार सुप्रियाताई सुळे यांना हात जोडून विनंती करायची की तुमचा बारामती तालुका जसा पाण्याच्या बाबतीमध्ये डेव्हलप झाला आहे, जसं पाणी मिळतं आहे, तसं तुमच्या शिवला असणारा दौंड तालुक्यातील हा जिरेगाव आमचा हा जो भाग आहे हा वर्षानुवर्षे आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागती, शेतीच्या पाण्यासाठी वणवण करावी लागती। तर आपण ह्याच्यामध्ये काळजीने लक्ष घालून हा पाण्याचा प्रश्न सोडवला जावा। आम्ही अजितदादांना लेखी स्वरूपात तोंडी स्वरूपात अनेक वेळा मागणी केलेली आहे, परंतु आज तागायत ह्याच्यामध्ये ठोस कुठलाही निर्णय झालेला नाही। तरी दादांनी ह्याच्यामध्ये जातीनं लक्ष घालावं आणि बारामतीसारखाच जिरेगावला पण न्याय द्यावा असे मी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री पालकमंत्री महोदयांना आमदार महोदयांना आणि खासदार महोदयांना विनंती करतो।
झिरेगाव हे अतिशय दुष्काळी भागातील गाव असून ह्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी. आणि हा झिरेगावकरांना अतिशय भेडसावणारा प्रश्न आहे, कारण की दर तीन वर्षाला शेतकरी उपजायला लागला की दर तीन वर्षाला दुष्काळ पडतो. आणि शेतकऱ्यांनी जेवढं दोन वर्षात जे काही थोडंफार उत्पन्न घेतलं असेल ते तिसऱ्या वर्षी पूर्णपणे लॉस झालेला असतो. त्यामुळं प्रशासनाला एकच विनंती आहे की आमच्या या झिरेगावमध्ये कायमस्वरूपी बंदिस्त पाईपलाईन येऊन कायमचा आमचा पाण्याचा प्रश्न कसा मार्गी लावता येईल याच्याकडे सर्वांनी लक्ष दिलं तर आम्ही झिरेगावकर अगदी त्यांचं मनापासून आभार मानतील आणि कायम त्यांच्या पाठीशी उभा राहील